तुम तक यही नाम बसा। हेलो आदरणीय लोकनेते दौलतराम शिंदे भव्य महोत्सव आयोजन के लिए तरी सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्व समाज क्रांती म्हणजे नाही क्रांत आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा शासन त्या याच्यामध्ये जे बऱ्याच ठिकाणी आपण केलेलं आहे आणि तोच मुद्दा या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी वापरून प्रत्येक ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। याच्यामध्ये अनेक मागण्या त्याच्यामध्ये आहेत की आमच्या ज्या जमिनी आहेत रामोशी वतन हजारो एकर जमिनी आमच्या समाजाला मिळालेल्या आहेत त्या जमिनी काही सरकारने त्याच्यावरती सरकार नाव लावलेलं आहे काही जे गावगुंड आहेत त्यांनी लुटलेले आहेत अनेक मुद्दा आहेत। आता एक मुद्दा आमचा या ठिकाणी असा पण आहे की एक मच्छीमार संस्था एका गावामध्ये आहे त्या याच्यामध्ये डॅमवरती अनेक लोक आमची पोटं भरतात मच्छीमारी करतात त्या लोकांना मच्छीमारी करायला एक पास मिळतो किंवा त्याच्यामध्ये सभासद त्या सोसायटीमध्ये करण्याकरता आपण हे करतो तर त्याच्यामध्ये ती सोसायटी त्यांना सभासद करून घेत नाही त्याच्यावरती बडीजाव करते तर त्या मुद्द्यावरती सुद्धा यार यांच्या का आपण पत्रयावर केलेला आहे तो पण आमचा एक मुद्दा आहे। अनेक मुद्दे आपण ह्या ठिकाणी आपण 14-15 मुद्दे आमचे आहेत सर्व आपण यामध्ये आपण आपल्या माध्यमातून मी सरकारला एक आता नॉन क्रिमिनलची एक 8 जाचकाट याच्यामध्ये आलेले आहे ती आमच्या भटके मुक्तांना त्याच्यामधून मुक्तता करावी कारण एका राज्यामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये ती 8 ही केलेली आहे नीटची परीक्षा रद्द केलेली आहे तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती व्हावी आणि जातीनिहाय गणना ही सुद्धा रामोशी बेटर समाजाची व्हावी आणि एक याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहिल्यापासून एक रामोशी समाज एक याच्यामध्ये मला वाटतंय गुन्हेगारी कायदा एक आपला आहे त्या गुन्हेगारी कायद्यामध्ये रामोशी बेटर समाज आणि बरेचसे भटके मुक्त समाज त्याच्यामध्ये आहे तो कायदासुद्धा सरकारने रद्द करावा। आणि खास करून आपल्या माध्यमातून एक सांगतो की पाठीमागच्या काळामध्ये अनेक आंदोलनं आम्ही केली त्याच्यामध्ये आमच्या महिलांकरता आमच्या तरुणांकरता एक फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आपल्याला 100 कोटी रुपये रामोशी बेटर समाजाला सरकारने दिलते त्या काही महामंडळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये वर्गसुद्धा केलते पण हे सरकार आल्यानंतर रामोशी बेटर समाजाने आपल्याला फक्त विरोध केला म्हणून याच्यामध्ये आपल्या समाजाला ती पैसे मिळाले नाही आणि त्याच्यापासून आपल्या याच्यामध्ये आम्हाला वंचित ठेवलेलं आहे ती सुद्धा आमचं जे 100 कोटी रुपये आहे ती 100 कोटी रुपये आमच्या समाजाच्या त्या एका महामंडळावरती हे करावं वर्ग करावा असं या सरकारला विनंती करतो। ही जर इथून पुढच्या काळामध्ये येत्या 15 दिवसामध्ये सांगली कलेक्टर असन किंवा सरकार असन जर त्यांनी जर ही दखल घेतली नाही आणि स्थानिक मुद्दे जर ह्या ठिकाणचे सोडवले नाही तर येणाऱ्या 15 दिवसाच्या याच्यामध्ये आम्ही आज इकडं लोकशाही मार्गाने आपण आंदोलन ह्या ठिकाणी मोर्चा काढला आहे पण आम्ही आमचा कायदा जरी हातामध्ये घ्यावा लागला रामोशी समाजाला कायदा हातात घेणं म्हणजे काही लय मोठा विषय नाही त्यामुळं येथून पुढच्या काळामध्ये आम्ही रस्ता रोको करू आम्ही हायवे आडू पण आमचे ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण कराव्या लागतील नाही जर या 15 दिवसामध्ये पूर्ण केल्या तर 16व्या दिवशी आमचं तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये असणार आहे।